आपण देखील प्रचारामध्ये दे उतरलेले पाहायला मिळत अगदी जंगी सवागत असल असल। थीक हो लो, स्वागत असेल किंवा कोपरा सभा असेल आपण ते ठिकठिकाणी करताना दिसत आपण स्वतः प्रचार करताय सोबतच मोदीजींचा जो नमस्कार आहे तो घरोघरी पोचवत एकूणच काय भावना आणि कशी कसा लोक लोक कशी प्रतिसाद देते तर ही निवडणूक जेव्हा आपण फील्डवर जातोय तेव्हा लक्षात येत की कि लोक उत्स्फूर्तपणे स्वागत भारतीय जनता पार्टी प्रणित ह्या महायुतीचं करतायत एक अत्यंत सकारात्मक आणि चांगलं वातावरण मला पुणे शहरात अनुभवायला हो मिळतंय जर का आपण बघितलं तर पुणे शहरातली चालू झालेली मेट्रो रिवर डेव्हलपमेंट नदी सुधार योजनेच्या अंतर्गत महिला पाणी शुद्धीकरण केंद्र नव्याने करणं ट्वेंटी फोर बाय सेवन असे अनेक चांदणी चौकातला प्रकल्प केंद्र सरकार राज्यांनी खूप मदत या शहराला केली आहे आणि ती वास्तविक करायलाही होती कारण एकदम पुणे शहर हे भारतातलं सगळ्यात फास्टिंग ग्रोईंग जी शहर आहेत त्यात पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर येतं इज द बेस्ट लिवेबल सिटी इन uh, म्हणजे भारतातल्या चांगल्या शहरात म्हणजे पुण्याची गणना होते त्यामुळे इथं खूप मोठे इन इन्फ्रास्ट्रक्चर करण्याला वाव होता आणि आदरणीय मोदीजी पंतप्रधान अस असणारी ही दहा वर्षं ही पुणे शहराला वरदानच मिळालेली आहेत देवेंद्रजींचा कार्यकाळ असेल आत्ता एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजींचा अजितदादांचा कार्यकाळ असेल ह्यात पण राज्य शासनाने प्रचंड मोठं काम प्रचंड मोठी मदत या शहराला दिली आणि त्याचा एकूण परिणाम हा लोकांच्या सकारात्मकतेक दिसतोय अनेक पाचशे वर्ष झगडलेलं राम मंदिर आज पूर्ण झालं आहे अशा अनेक विषय आहेत एखादा विषय तुम्हाला त्याची जंत्री सांगायला लागलं तर किमान साडेतीनशे विषय असे आहेत की जे भारतात यापूर्वी होऊ शकले नाही आणि ते आत्ता झालेले आहेत आणि त्यामुळे एकूण चांगलं खूप सकारात्मक वातावरण आहे लोकांना मतदानासाठी उत्सुक आहेत लोकांना मोदीजींना मत द्यायचं आहे निश्चितपणे आपण नरेंद्र मोदींच्या या तिसऱ्या टर्मसाठी भारताच्या भविष्यासाठी नवीन पिढीसाठी अत्यंत आवश्यक असलेले निर्णय अजूनही पेंडिंग आहेत आणि जर का आपल्याला एकूणच गेल्या दहा वर्षातला प्रगतीचा आलेख जर का आपण पाहिला तो तो निश्चितपणे खूप मोठा आहे आणि भारताची मान जगात ज्या भारताकडं कोण दुर्लक्ष करत होतं त्या भारताची मान आज ताट आहे मोठमोठ्या बलाढ्य राष्ट्रातलं युद्ध संपवण्याचा साठी पण नरेंद्र मोदींकडनं राष्ट्राध्यक्ष फोनवर बोलत असतात तर ही जी काय भारताची उंची वाढवली आहे आदरणीय पंतप्रधानांनी पंतप्रधान पदाची प्रता उंची वाढवली आहे ते लोकांना नक्कीच भावलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हा एक आवलीया आपल्याला मिळालेला आहे आणि त्यामुळं न खाऊंगा न खाणे दूंगा ह्या त्यांच्या उक्तीनं ते जे काम करतायत ते प्रत्येक कार्यकर्त्याला स्फूर्तीदायी पण एक नोंद चेहरा कोविडमध्ये अत्यंत तळमळीने लोकांसोबत उभा राहणारा चेहरा पुण्याचं महापौरपद भूषवलंय पुण्याचा स्थायी समितीचा अध्यक्ष पुणे शहर माहीत असणारा नेता असा हा कार्यकर्त्यापासून खासदारकीचा पर्यंतचा प्रवास हा मुरलीधर मोहळजींचा आहे आणि माझा मित्र म्हणून पण माझे त्याचे अत्यंत त्यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत आणि त्यातूनच ही सकारात्मकता येते आज भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा घरोघरी मोदीजींचा नमस्कार पोचवतोय आणि आपण जर का एकूण बघितलं तर प्रत्येक आदरणीय चंद्रकांत चंद्रकांतदापासून गणेश बिडकर आणि गणेश पासून बुथपर्यंत शेवटचा कार्यकर्ता हा आत्ता प्रचारात सक्रिय आहे समारोपाची सांग वसावा आदरणीय गडकरींची साहेबांची नातूबाग मैदानात आहे आणि आदरणीय देवेंद्रजींची गोखले नगर परिसरात आहे त्यामुळे हे सगळं वरच्या नेत्यांपासून खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत हा एक जिनसी झालेला प्रवास आहे प्रचारे आणि यातनं एक मोठं चांगलं यश भारतीय जनता पार्टी महायुतीला इथे मिळेल नक्कीच शेवटचा प्रश्न एकूण किती लीड अपेक्षित आहे आणि आमच्या माध्यमातन तुम्ही जनतेला काय आवाहन करा लीड हे लोकांनी द्यायचं असतं आम्ही त्यांचा आशीर्वाद मागतो आपण त्याला लीड म्हणता आम्ही त्यांचा आशीर्वाद मागत असतो मत हे ते आशीर्वादरूपी मत आम्ही त्यांना मागतो तर जनतेचा प्रचंड मोठा प्रतिसाद आशीर्वाद आम्हाला आहे याची आम्हाला खात्री आहे की जनतेने नात प्रेम भारतीय जनता पार्टीपर्णित या महायुतीवर केलेलं आहे आणि त्यामुळं खूप चांगला प्रतिसाद याला मिळेल